Tu this position. This is third. This is third. He positioned me to be guru, shastra. But he positioned Kitlama. त्या दिवशी मनीषा वाचाई होती मी त्याला शंभर रुपये भेटले आम्ही जर पाणी भुई खाल्ली पोझिशन पॉईंट इज इट गुड इज इट गुड ऑर बॅड हू पॉईंट फिंगर पॅरेंट्स टीचर्स अक्यूज बॉस बॉस कान उघडणी करणारा पोलीस खाक्या दाखवून बोल 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 वी शेक हँड विथ द फार्म राईट जर मला पण अशी बोलायचं अदर डे आय मेट विनेश लेटर सपोर्ट आय लिसन टू आणि सस्पेस अदर डे आय मेट कुलकर्णी सर लेटर लिसन टू टू द मॉर्निंग सस्पेस इन्स्टेड ऑफ दिस डोंट यू नो दिस इज मच बेटर सो संस्कृतामध्ये तुमची बॉडी लँग्वेज तुमची देहबोली जी असते ना ती खूप काही बोलत असते आणि तुम्ही काय बोलता कशा प्रकारे बोलता तुमचे शब्द आहेत ना खूप मोजून मापून बोलले पाहिजे पब्लिक स्पीकिंगचा रूल सांगतो कधीही पब्लिक स्पीकिंग मध्ये धर्म जाती पॉलिटिक्स सेक्स आणि इतर काही गोष्टी असतात ज्या सेन्सिटिव्ह असतात त्या कधीही बोलल्या जाऊ नये हा पब्लिक स्पीकिंगचा रूल तुम्ही आंशिक पब्लिसिटी मिळते पण लॉंग टर्म साठी तुम्ही तुमची डिग्निटी घालवून बसता हे लक्षात घ्या त्याच्यामुळे बोलताना मी कसं बोलायला पाहिजे बोलताना किती वेळ बोललं पाहिजे हे कळलं पाहिजे नाहीतर तुम्हाला बोलायला मी बोललो वाघाव तुम्ही वाघावचं नागावला नागावचं बोरगावला गेला बोरगावचं गिरगावला गेला गिरगावचं गोरेगावला गेला विषय दिला होता वाघाव मी पोहोचला कुठे गिरगाव हे करायचं विषयाला पकडून बोलायचं अदरवाइज